तरुणाईशी थेट संवाद साधत असताना केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समोर आजरा तालुक्यातील खानापूर येथील सोबेन डिसोजा या विद्यार्थिनीने नेटवर्कच्या व्यत्ययामुळे अभ्यासात येणारी अडचण आणि स्थानिक पातळीवर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नसल्याने होणारी रुग्णांची फरफट याकडे लक्ष वेधले. 18 वर्षीय शोबेनच्या या प्रश्नामुळे केंद्रीय मंत्री अवाक झाले. तातडीने याबाबत मुख्यमंत्र्यांसह स्थानिक खासदारांशी चर्चा करून प्रश्न सोडवून करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू असे आश्वासन देत तिच्या घरच्यांशीही आस्थेने विचारपूस केली. इंटरनेट आहे, इंटरनेटचा पण आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय आमच्या ह्या भागामध्ये. कुठेतरी आता आम्हाला समजा आता कोरोनाचा काळ आहे, परत आता थोडस म्हणजे कॉम्प्लिकेशन झालं, बसचा प्रॉब्लेम होतोय. तेव्हा मुलांना ऑनलाईन सर आमचे नोट्स ऑनलाईन पाठवतात. सर काय सांगतात तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड केलं, पण काय होतंय किती वेळेला की आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण इंटरनेटच आम्हाला व्यवस्थित भेटत नाही. तसं दिसत तुम्ही काहीतरी प्लीज करा, जेणेकरून आम्ही सगळी आम्ही याची कम्प्युटर ऍप्लिकेशनची मुलं असो बीकॉमची असो सगळ्यांना तो खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी. आणि एक सर एक माझे जे पर्सनल आहे ते म्हणजे माझ्या पप्पांचं हार्टचं ऑपरेशन झालं, पण आजरात आम्हाला कुठेच एकदम रात्री डॅडी माझे डॅडी हा पप्पांचा ते काय झालं एकदा रात्री खूप रात्रीचा प्रॉब्लेम झाला होता तो. त्याच्यामुळे आम्हाला ऍम्ब्युलन्स होती, पण इथे आजऱ्यामध्ये एवढे स्पेशलिस्ट डॉक्टर्स किंवा एवढे स्पेशलिस्ट सर्व्हिसेस आम्हाला भेटत नाहीत. त्यासाठी सर तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे कोण पण असो, कुठला शेतकरी असो, म्हणजे माझ्या फादर शेतकरी आहे फार्मर आहे, मग खूप सारे असे लोक आहेत ज्यांना उपचार करून घ्यायचे असतात पण त्यांना उपचार कुठलेच भेटत नाही चांगली. त्यासाठी त्यांना कोल्हापूर गडीवर सगळीकडे पळावं लागतं. त्यासाठी सर तुम्ही एकाग्र असं चांगलं स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभं करावं. सचिन चव्हाण, SBN मराठी, आजरा.